अहमदनगर शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर रुई 36 येथे असणाऱ्या मामाचा मळा ह्या कृषी पर्यटन केंद्रात गुळभेंडी हुरडा पार्टी सुरू झाल्या आहेत। इथे कौटुंबिक सहलीत हुरड्यासोबतच ग्रामीण भोजनाचा आस्वाद देखील घेता येणार आहे। या हुरडा पार्टीमध्ये सकाळचा नाश्ता कांदा भजी छोटे धपाटे चहा असणार आहे। दुपारच्या जेवणात असल ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे। ह्या चुलीवरची भाकरी चपाती पिठलं हिरव्या मिरचीचा ठेचा लोणचं चटणी एक पातळ भाजी एक सुकी भाजी मसाले भात मसाला ताक आणि पायनॅपल शिरा याचा समावेश असेल। हुरडा पार्टीमध्ये गरमागरम भाजलेला गुळभेंडी हुरडा दही गुळ चटणी रेवडी गुडीशेव आणि बोर मका हिरवा हरभरा यासारखा गावरान मेवा असेल। ह्यासोबत सायंकाळी ताजा ऊसाच्या रसाचा आनंदही घेता येईल। इतर ॲक्टिव्हिटी आणि लहान मुलांसाठी घोडागाडी सफर बैलगाडी सफर ट्रॅक्टर सफर जादूगार शो कठपुतली नृत्य नर्सरी पॉली हाऊस धन्वंतरी उद्यान नक्षत्र उद्यान चिल्ड्रन्स पार्क पारंपरिक वाहन व्यवस्था पारंपरिक पाणी व्यवस्था प्राणी संग्रहालय पक्षी संग्रहालय सेंद्रिय शेती आणि इतर बरंच काही। मामाचा मळा ह्या कृषी पर्यटन केंद्राचे संचालक श्री रमेश भांबरे यांनी यावेळी सांगितले की कोरोना पार्श्वभूमीवर इथे 2 डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश दिला जातो। यासोबतच सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर इथेही केला जात आहे, त्यामुळे पर्यटकांनी याचा आनंद घेण्यासाठी मामाचा मळाला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। तसेच मामाच्या मळ्यात आलेल्या पर्यटकांनी नगर शहरामध्ये कुटुंबाच्या फिरण्यासाठी योग्य ठिकाण म्हणजेच मामाचा मळा असा आवर्जून उल्लेख करून सांगितले आहे। मामाचा मळा रुई 36 काय झालं, गेल्या 2 वर्षापासून कोरोना 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 लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन, लोकांना कुठंतरी असं मोकळं पाहिजे होतं आणि मग ते कसं तर जुन्या संस्कृतीत पाहिजे होतं, म्हणून आम्ही एक मामाचा मळा ही संकल्पना अंमलात आणली। आणि त्या संकल्पनेमध्ये बाबा आता सध्याच्या स्थितीला शेतामध्ये काय आहे, मग शेतामध्ये काय तो हुरडा असतो, मग चला तो हुरडा मामाच्या मळ्यात हुरडा खायला जायचं, मग हुरडा खायला जायचं ते त्यांना एक मामाच्या मळ्यात आल्याबरोबर ते सगळा हुरडा मिळतो, हुरड्याबरोबर आजी धापाटे देते, मग ते आम्ही गुळ दही धापाटे कांदा भजे पालक भजे हे त्यांना आल्याबरोबर नाश्त्यात देतो, मग त्यांना एक कुठंतरी मामाच्या मळ्यात धापाटे, आता मिसळ पाव नाही तर आपण सगळीकडे खातो पण धापाटे आपण कधीतरी खातो तर म्हणून इथं बनवून दिले तरी त्यांना ते अतिशय आनंद वाटतो। जेवणात पण आम्ही एकदम चांगलं शाकाहारी शुद्ध शाकाहारी जेवण त्यांना देतो, जेवणात पण त्यांचं पातळ भाजी असते वांग्याचं भरीत किंवा पिठलं असतं पातळ बटाटा भाजी घरगुती खिचडी त्याच्यानंतर पापड असतो भाकरी असती चपाती असते हे चुलीवरती करतो सगळा आणि ते त्यांना जेवण थोडं रुचकर वाटतं। हुरडा हुरड्यामध्ये मग गुळभेंडी हुरडा ठेवतो त्याच्यात गुळीशेव रेवडी बोर हरभरा तुम्हाला पेरू ठेवतो त्याच्यात म्हणजे बरेच असे ठेवतोत ना मकाचे कणस त्यांना काय घेऊन काय नाही भेळ पण असते काय घेऊन काय नाही म्हणजे काही का नाही पोटभर का ऊसाचा रस किती कप या तुम्ही ऊसाचा रस पण चालू असतो। मग बैलगाडी आहे जुन्या काळातली एक विहीर शेतामध्ये विहीर कशी असते तशी विहीर बनवली तर विहिरीचा आनंद घेतात ते चाक वडान कणा कसा असतो ते त्यांना एक पाहायला मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कोरोनाचं चालू आहे ह्या परिस्थितीमध्ये आम्ही काय केलं लोकांना एक आवाहन केलेलं आहे ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत त्यांनी सर्टिफिकेट दाखवायचे त्यांना आम्ही सगळे कोरोनाचे नियम पाळून ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत त्यांना आम्ही एंट्री देतो त्यांच्यासाठी आम्ही सेवा करतो आणि 2 डोस घेतल्याशिवाय आम्ही त्याला इथे परवानगी देत नाही तिथे। दुसरी गोष्ट अशी इथं आल्यानंतर आम्ही त्यांना काढे कसे प्यायचे एक गुळवेल करा त्याच्यामध्ये काळी मिरी टाका तुळशीचे पानं टाका आणि 2 कप टाकल्यानंतर 1 कप होईपर्यंत कमी गॅसवर उकळा सुंठ टाका त्याच्यात थोडी आणि तो काढा घ्या सकाळी उठल्याबरोबर मिठाच्या पाण्याने गुळण्या करा। आम्ही औषधी सगळे बोर्ड लावलेले होते ते बोर्ड पाहून जरी लोकांनी केले तर घरचे डॉक्टर घरीच होते त्यांना जे आजार येतात ते घरच्या घरी दूर होते ही संकल्पना ठेवली। रेल्वे आहे घोडा आहे या मुलांना जो आनंद मिळेल अशा गोष्टी खेळण्या भरपूर केल्या जातात जादूगार आहे पपेट शो आहे या सगळ्या गोष्टी आम्ही अशा पद्धतीने केलेल्या आहेत आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने कस्टमरचा रिस्पॉन्स आहे पुन्हा आहे करमाळा आहे आष्टी बीड परभणी पार संगमनेरीतपासून आमच्याकडे सगळे कस्टमर येतात प्री वेडिंग वगैरे आणि प्री वेडिंगला पण खूप लोक येतात। आता आम्हाला पार प्री वेडिंगला रोजचं काही नाही म्हणलं तर 10-15 जण प्री वेडिंगला 10-15 जोड्या असतात त्यांच्यासाठी चेंजिंग रूम वगैरे केलेले येतात त्यात प्री वेडिंगचं पण 15-20 कंपल्सरी। तुम्ही मामाच्या मळ्यामध्ये आलात काय काय इथं तुम्हाला अनुभवायला भेटलं? मी पहिलवान रवींद्र चोपान मी उपशिक्षक म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये कार्यरत आहे। मी नगरला राहायला आहे। मी यूट्यूबमध्ये
मामाच्या मळ्याविषयी विशेष माहिती बघितली म्हणून मला या मामाच्या मळ्याविषयी आकर्षण वाटलं की मामाच्या मळ्यामध्ये नेमकं काय आहे आणि स्वतः मी आज ठरवलं की कुटुंबालाच आपण घेऊन जावं म्हणून मी माझी मंडळी आणि दोन मुलं या ठिकाणी मामाच्या मळ्यामध्ये भेट द्यायला आलेलो आहोत आणि सुंदर आहे अतिशय आल्यापासूनच एक म्हणजे मी स्वतः खरं सांगतोय की माझ्या लग्नानंतर मला कुणीच मिरवलं नाही खरंच मामाने लग्नातही मिरवलं आहे आणि लग्नानंतरही मला आत्ता मामाच्या मळ्यामध्ये मला मिरवलं आहे असा खूप मोठा गोड आनंद आज मला बघायला मिळाला. यामध्ये आल्यानंतर विशेष करून वाजत गाजत स्वागत हे आपल्यांदा आपल्याला मामाच्या मळ्यामध्येच या ठिकाणी मिळालं. हा खूप मोठा आनंद हा ज्याला आता काय आनंद आनंदाचे अनेक प्रकार आहेत मला अशा पद्धतीचा खूप मोठा आनंद मिळाला. इथं आल्यानंतर लगेच नाश्ता पाणी वगैरे झालं आणि सगळं जे खाद्य आहे खाद्यपदार्थ आहे की पाव म्हणा मिसळ म्हणा अतिशय उच्च प्रतीची होती की बजेट तर अतिशय सुंदर होते की म्हणजे प्रत्येक गोष्ट ही वा खाण्यासारखी होती अतिशय सुंदर होती. आणि या मामाच्या मळ्यामध्ये खूप असं जर मला मी सगळं बघितलं की मामा इतके पळतात मामाचे चिरंजीव इतके पळतात आणि असं मला आढळलं की मामाच्या मळ्यामध्ये फक्त अर्निंग सोर्ससाठीच मामाने मळा केलेला आहे असं काही नाही की हा जो अर्निंग सोर्स तर थोडाफार प्रमाण आहे कारण की खर्च आहे ह्या सगळ्या भानगडी डेव्हलप करण्यासाठी येतात परंतु याच्यामध्ये त्यांना ह्या लहान बालगोपाळ जे आहेत हे बालगोपाळ जे अतिशय आनंदाने खेळतात की आमचा माझा मुलगा मोठा 12वीला आहे एक 9वीला आहे ते मोठाले आहेत ते काय एवढा आनंद घेऊ शकत नाही परंतु हे जे लहानाले मुलं जे आनंद घेताना आपण पाहतो म्हणूनसुद्धा आपल्याला एवढा आनंद होतो आहे बालगोपाळासोबत आपणही या ठिकाणी खेळतोय. जर बघितलं तर ग्रामीण भागामधील हुरडा असेल किंवा जेवण असेल का कसं वाटतं आपल्याला कारण असे पद्धतीचं जेवण आता भेटत नाही ना म्हणजे हा सगळा ग्रामीण लूक म्हणण्याऐवजी सगळा ग्रामीण मेवा आहे आणि ग्रामीण मेवा आपण पेरू एवढा आनंदाने घरी खात नाही घरी आणतो पण आनंदाने खात नाही कारण की तो कापून त्याच्यावर मीठ टाकून परत त्याच्यावर मसाला टाकून एवढ्या चांगल्या पद्धतीचं आपण घरी करून एक तर कोणा सांगाल कसं तुम्हाला या ठिकाणी वाटतंय काय काय सुविधा आहेत काय सांगाल. वातावरण एकदम चांगलं आहे फ्रेश वाटलं आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लहान पोरांसाठी खेळायला खूप आहे आणि मोठ्या मुलांकरता माणसांकरता आणि लेडीजकरता बी एवढी चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे की आणि सगळ्यात सुरुवात म्हणजे एंट्री केल्या केल्या मालक स्वतः स्वागताला येतो आहे आणि स्वागत करतो आहे की मामाच्या मळ्यात तुमचं स्वागत आहे असं मी आत्तापर्यंत खूप ठिकाणी गेलो पण अशी सुरुवात आणि अशी वागणूक कोणीच दिलेली नाही आहे त्यामुळं फ्रेश वातावरण आहे चांगलं आहे आणि खूप मजा येते आहे. ब्रेकफास्ट हे चव एकदम चांगली आहे नाव ठेवायला जागा नाही आणि लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळी व्यवस्था त्यांनी एकदम मस्त ठेवलेली आहे. एकंदरीतच लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच कुटुंब जे आहेत ते घरातच होते हां त्यानंतर आता अशा पद्धतीने एक वेगळी मेजवानी तुम्हाला मिळते का. नक्कीच लॉकडाऊनच्या दरम्यान सगळेच घर आपापल्या घरात बसून होते कोरोनाचा प्रादुर्भावामुळे कोणीच बाहेर निघत नव्हतं लहान पोरांनासुद्धा बाहेर काढत नव्हते पण अशी व्यवस्था असल्यामुळं कमीत कमी त्यांना असं चांगलं तरी वाटतं की आपण कुठंतरी यांना घेऊन जाऊ शकतो आणि इथं आणल्यानंतर त्यांना ती सुविधा भेटते त्यामुळं घरचे बी निश्चिंतपणे त्यांना इथं आणू शकता त्यामुळं काहीच विषय सगळ्यात व्यवस्थित आहे. आपलं नाव. मी धनेश गांधी राहणार अहमदनगर स्टेशन रोड. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला जग बदलेल. धन्यवाद.